शेतकरी असेल, मजूर असेल किंवा समाजातला सामान्य माणूस यांच्यासाठी आयुष्यभर लढणारे प्राध्यापक एन डी पाटील सर आज आपल्यातून निघून गेलेत. सरांनी अनेक प्रश्नांवर आयुष्यभर लढा दिला, पण कोणत्या प्रश्न अजूनही अपूर्ण आहेत, त्यांचा लढा कोणता अपूर्ण आहे हे सगळं जाणून घेऊयात. माझ्यासोबत सरांचे सहकारी आहेत टी एस पाटील सर. सर नमस्कार. खरं तर पाटील सरांचं जे निधन आहे ते आपल्यासाठी खरंच दुःखद आहे, पण कोणत्या अशा इच्छा सरांच्या अपूर्ण राहिल्यात, कोणते लढे जे आता जनता पूर्ण करेल असं वाटतंय, सरांनी काय नेमकं सांगितलं होतं? आज एन डी पाटीलांचं निधन म्हणजे सामान्य माणसाचा आधार गेलेला आहे. महत्त्वाचं सगळ्यात असं की त्यांनी जे लढे केले ते लढे गांधीजीच्या मार्गाने केलेले आहेत. त्या लढ्यांचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी त्यांच्या कुठल्याही कार्यकर्त्यानं एवढ्या मोठ्या संख्येनं हे लढे यशस्वी केलेत, पण कधीही एक दगड साधा उचललेला नाही. त्यांच्या लढ्याचं हे वैशिष्ट्य आहे. आणि हे लढे करत असताना एन डी पाटलांनी हे सगळे लढे यशस्वी केले, पण अलीकडच्या काळामध्ये एक तीन लढे पूर्ण व्हावेत असं त्यांना वाटत होतं. त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा लढा म्हणजे सीमा प्रश्न. सीमा प्रश्नासाठी त्यांनी पूर्णपणे हयात घालवलेली आहे, आणि सीमा प्रश्नासाठी त्यांनी जे योगदान दिलेलं आहे तेवढं योगदान दुसऱ्या कोणी दिलेलं नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरचा टोलचा प्रश्न सोडवला त्यांनी, पण त्याचबरोबर कोल्हापूरला खंडपीठ व्हावं ही त्यांनी इच्छा बोलून दाखवलेली आहे की हा लढा यशस्वी व्हायला पाहिजे. तर तो एक अपुरा राहिलेला आहे, आणि म्हणून एन डी पाटलांची ही इच्छा म्हणूनच सरकारनं त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि हा खंडपीठाचा प्रश्नसुद्धा सोडवावा. तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे आणि तो स्वामीनाथन आयोगानुसार त्यांना न्याय मिळाला पाहिजे. ही त्यांची यासाठी त्यांचा सातत्यानं लढा सुरू होता, आणि फक्त एक दोन तीनच कुठले तरी वस्तूंचा हमीभाव न ठरवता शेतकऱ्यांच्या संपूर्ण मालाला हमीभाव ठरवावा आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा, आणि यासाठी त्यांचे आत्तापर्यंतचे सगळे लढे झालेले आहेत. सर, खरं तर तुम्ही नेहमीच सरांसोबत असायचा, त्यांचा बेळगावच्या सीमा प्रश्नासाठी न्यायालयातला लढा असेल किंवा आंदोलनस्थळी सुद्धा तुम्ही बऱ्याचदा असायचात, घरी त्यांच्यासोबत असायचात. गेल्या काही काळात सरांचं हे दैनंदिन आयुष्य कसं होतं, ते काय बोलायचे, कसं व्हायचं, कारण त्यांचं वाचन भरपूर. अलीकडच्या दोन तीन महिन्यामध्ये त्यांचं स्मरण कमी झालेलं होतं, आणि त्यामुळं ते लवकर कोणाला ओळखायचे नाहीत. ओळखलं तर ओळखलं, आणि बोलत असताना मग ते वेगळ्या पद्धतीनं बोलायचे, म्हणजे त्यातून काय अर्थबोधसुद्धा व्हायचा नाही. पण त्याच्या अगोदर ते जरी अंथरुणावर काही दिवस असले तरीसुद्धा त्यांचं वाचन प्रचंड होतं. त्यांनी फ्रंटलाईन वाचायचा कधी चुकवला नाही. हिंदू पेपर ते कायम वाचायचे, आणि मग महाराष्ट्रातली प्रमुख मॅगझिन्स आहेत ती त्यांच्या टेबलावर कायम असायचे. नवीन जगभर जे प्रसिद्ध व्हायचं ते अतिशय उत्तम वाङ्मय आहे ते मात्र त्यांना पाठवलं जायचं, आणि त्याचं त्यांचं वाचन असायचं. वाचन हे प्रचंड. फक्त त्यांचं एक झालेलं आहे की त्यांना लेखन करायला कधी वेळ मिळाला नाही, कारण सारखं आंदोलनात असल्यामुळं ते अर्थशास्त्रज्ञ आहेत तसेच ते तत्त्वज्ञानी पण आहेत. ते अतिशय विद्वानग्रस्त होते, पण सामान्यांच्या चळवळीमध्ये असल्यामुळं त्यांना लिखाण करायला वेळ मिळाला नाही. तरीसुद्धा त्यांनी अनेक पुस्तिका लिहिलेल्या आहेत त्या अनुसरून, आणि त्यासुद्धा त्यांच्या गाजलेल्या पुस्तिका आहेत. तेव्हा एन डी सर हे सातत्यानं वाचत असायचे, पण काल 2 वर्षापूर्वीसुद्धा ते व्हीलचेअरवरून का असेना आपल्या आंदोलनात सहभागी व्हायचे, आणि त्यांनी ती आंदोलनं यशस्वी केलेली आहेत. म्हणजे चालता येत नाही आणि अशा अवस्थेमध्ये ते व्हीलचेअरवर बसायचे आणि त्या त्या ठिकाणी आंदोलनाला न जायचे. इरिगेशन फेडरेशन जी आहे कोल्हापूरमध्ये, त्या शेतकऱ्यांच्या विजेच्या दराबद्दलचं जे आंदोलन आहे ते गेली 15 वर्ष सुरू आहे. त्यांना योग्य न्याय द्यावा यासाठी, आणि सरकार ते काही मंजूर करतं काही मंजूर करत नाही, पण त्यांच्या मागण्या काही मंजूर करत नाही आहे. तर त्यासाठीचा जो लढा सुरू आहे त्यात ते सातत्यानं होते. काही मागण्या त्याच्यातल्या मान्य पण करून घेतलेल्या आहेत, पण आत्ता काही मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या असत्या किंवा होतील असा त्यांना विश्वास आहे. तो लढा आता विक्रांत पाटील वगैरे ते लढवतात, तर त्यामुळं ते सुद्धा व्यवस्थित होईल. पण त्यांनी असं सांगितलं की मी एन डी पाटील नसलो तरी तुम्ही सर्वांनी एन डी पाटलासारखं राहा आणि एकसंघ व्हा, तरच हा लढा पुढं जाईल. म्हणजे आपण फार मोठे कुणीतरी कार्यकर्ते असायलाच पाहिजे असं काय नाही,
अशा पद्धतीनं त्यांनी ती कार्यकर्त्यांना ते सांगत असत. खरं तर एन डी पाटील सर म्हणजे स्वाभिमानी निडर नेता असंच त्यांना पाहिलं जायचं. अशी एखादी आठवण त्यांची तुम्हाला सांगू शकता का की ज्यावेळेस त्यांचा स्वाभिमानी बाणा अगदी कुणासमोरही झुकला नाही अशी एखादी आठवण तुमच्या? एक अतिशय महत्वाची आठवण आहे की जो धीरूभाई अंबानी यांनी यांना जवळजवळ सरकारनं 44,000 एकर जमीन दिलेली होती आणि हा लढा एन डी पाटलांनी चालवला. त्यावेळेला अंबानीने त्यांची भेट घ्यायचं त्यांना सांगितलं, तुमची मला भेट घ्यायची आहे, मला बोलायचं आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी तुमच्याशी बोलू शकत नाही कारण मी तुमच्या विरोधात असलेल्या लढ्यात आहे आत्ता आणि त्यामुळं या लढ्यात चालू असताना मी तुमच्याशी बोलणं बरोबर नाही. अशा पद्धतीनं त्यांनी हे सांगितलं आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत स्वाभिमानानं जगणारा माणूस, नॉन करप्ट असलेला माणूस, आमदार झाले पण आमदारकीचे कुठलेही फायदे घेतले नाहीत, साधं TA बिल घेतलेलं नाही. आणि म्हणजे एन डी पाटील हे अतिशय प्रामाणिकग्रस्त आहेत. आणि दुसरी गोष्ट आहे की ते आमच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करत होते, गेली 40-50 वर्ष ते काम करतात पण त्यांचं 5 नवीन पैशाचं भाऊचर आमच्या रयत शिक्षण संस्थेला नाही, ते स्वतःच्या पैशाने ते फिरवत होते. हे असा हा वेगळा माणूस आहे आणि भाऊराव पाटलांचे संस्कार त्यांच्यावर आहेत आणि त्या पद्धतीनंच ते जगले. भाऊराव पाटलांनी सांगितलेलं होतं की सार्वजनिक जीवनातला पैसा खाणे म्हणजे विष्ठा खाण्यासारखी आहे. तेव्हा नारायण, हे लक्षात ठेव की तू या बाबतीमध्ये अत्यंत दक्ष रहा. शेवटपर्यंत ते त्यांनी पाळलेलं आहे. नक्कीच, धन्यवाद सर BBC मराठीशी बोलल्याबद्दल. तर महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आज आपल्यातून निघून गेला आहे. एन डी पाटील सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. BBC मराठीसाठी मी स्वाती पाटील, कोल्हापूर.